नागपुर नगर निगम अंतर्गत आस्था भिखारी पुनर्वसन आश्रय के भिक्षाकारियों को रोजगार के अवसर प्रदान करने की तर्ज पर ह्यूमैनिटी सोशल फाउंडेशन और सह्याद्री फाउंडेशन की पहल है कि दिवाली के मौके पर घर की सजावट की सामग्री जैसे कि आकाश कंदील, दिए, लाइट सीरीज आदि बनाने का कौशल प्रशिक्षण देकर उनकी प्रदर्शनी और बिक्री की दुकान नंदनवन और चिटनेस केंद्र में स्थापित की गई है और इसका उद्घाटन आज मनपा आयुक्त राधाकृष्णन बी के हाथों किया गया। इस मौके पर मुख्य रूप से मनपा आयुक्त राधाकृष्णन बी ह्यूमैनिटी सोशल फाउंडेशन की पूजा मानमोड़े सह्याद्री फाउंडेशन की साक्षी शिरसागर उपस्थित थी। अपने शहर में जितना भिक्षागरी है, भिक्षागरी के पुनर्वसन के लिए हमने बहुत सारे शेल्टर होम्स हम चलाते हैं। उस पर एक शेल्टर होम में अपना जो ह्यूमैनिटी अपना चालू है उनका और जो ह्यूमैनिटी सोशल फाउंडेशन है, इन दोनों एक साथ आके उनको सिर्फ खाना पीने का नहीं चाहिए, उनको जीवन में एक लाइवलीहुड का आधार देना चाहिए। उसके लिए उनका स्किल ट्रेनिंग दिए थे, स्किल ट्रेनिंग के आधार के ऊपर जो उनको जो आज बनाया हुआ है, जो इसका पूरा फ़ायदा लोगों ने उठाना चाहिए। इतना अच्छा अच्छा चीज़ है, जो लोग भिक्षा ना करके खुद का, सबको मैं अनुरोध करता हूँ आप लोग ऐसे प्रकार का इस एग्जीबिशन स्टॉल में आप जरूर विजिट कीजिए और इनको पूरा सपोर्ट कीजिए। नमस्कार, मैं पूजा मानमोड़े ह्यूमैनिटी सोशल फाउंडेशन आणि शहरात पहिल्यांदाच भिक्षेकरी यांच्यासाठी ते स्वावलंबी व्हावे आणि त्यांना रोजगार मिळावा या हेतूने हा उपक्रम चालू केलेला आहे। या उपक्रमामध्ये आम्ही एक छोटासा स्टॉल त्यांना लावून दिलेला आहे आणि त्याच्यामध्ये त्यांना थोडाफार प्रशिक्षण देऊन त्यांनी स्वतः बनवलेले कंदील आणि काही आम्ही आमच्या मार्फत केलेले कंदील हे त्यांना देऊन त्यांच्या मार्फत आम्ही विकण्याचा प्रयत्न करतो आहे, जेणेकरून ते परत भीक मागणार नाही आणि त्यांच्यावर ही अशी वेळ येणार नाही। आणि आपल्या सर्वांच्या सपोर्टची इथे खूप आवश्यकता आहे। तुम्ही पण सगळे या स्टॉलला व्हिजिट करून तुम्ही पण सर्व त्यांना सहकार्य करू शकता, म्हणजे त्यांना प्रोत्साहन मिळेल आणि आपला पूर्ण नागपूर शहर भिकारी मुक्त होईल याच उद्देशाने हा उपक्रम केला आहे। त्यामुळे तुम्हा सर्वांच्या सहकार्याची खूप आवश्यकता आहे, हीच विनंती करते। जसं याच्यातून जो काही प्रॉफिट होणार आहे तो त्यांनाच आम्ही डिस्ट्रीब्यूट करून देणार आहे आणि त्यानंतर त्यांना प्रशिक्षण देऊन ते काय काय करू शकतात आणि त्यामार्फत आम्ही त्यांना रोजगार मिळवून देण्याचा प्रयत्न करणार आहे। जसं आता दिवाळीचे त्यांनी तोरण बनवलेले आहेत, पणत्या बनवलेल्या आहेत, त्यांनी आकाशदिवे त्यांच्या हातून बनवलेले आहेत, असे बरेच गोष्टी आहेत की जे स्वतः त्यांना प्रशिक्षण देऊन ते बनवत आहेत। तर कुठेतरी फक्त त्यांना एक मदतीचा हात पाहिजे होता आणि प्लॅटफॉर्म जर त्यांना मिळाला तर मला असं वाटतं कदाचित त्यांची पण खूप भिक्षेकरी आहेत की ज्यांची इच्छा आहे की स्वतःहून काहीतरी करण्याची, तर एक कुठेतरी आपण त्यांना हात दिला तर ते नक्कीच मला असं वाटते की आपलं नागपूर शहर भिकारी मुक्त होईल। थँक्यू। आमचा आस्था बेघर निवारा रिहॅबिलेशन सेंटर आहे। आमचा मेन उद्देश हे आहे की यातून आमचा मेन उद्देश हा आहे की त्यांची कला बाहेर यावी बेघरांची, भिक्षेकऱ्यांची, आणि त्यांना रोजगार उपलब्ध व्हावा हा मेन उद्देश असून त्यांचीसुद्धा दिवाळी साजरी व्हावी हेच आमची अपेक्षा आहे।